हेलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। आज थोड़े लवकर उठली आणि एकटीच बघ आपले खेळत आहे। तिला भूक लागली होती तर हिला दिले खायसाठी शंकरपाळे। ईशींसाठी दूध बनवत आहे, यामध्ये ओट्स टाकून त्याला दिले कारण तो सकाळी ब्रेकफास्टमध्ये ओट्स आणि दूधच खात आहे। आता मी बनवत आहे लंच। लंचसाठी आज साधं सिंपल असं लंच बनवत आहे। कुकर ठेवलेला आहे जिथे वरण आणि भात ठेवलेलं, आणि इथे भाजी बनवत आहे। तर तेलामध्ये राई आणि जिरं टाकलेलं, एक कांदा टाकत आहे बारीक चिरलेला, आणि जसा कांदा थोडा सॉफ्ट झाला की यामध्ये हळद टाकलेली, तिखट, मीठ आणि हे छान मिक्स करून घेतलेलं। त्यानंतर यामध्ये टाकत आहे मी टमाटर। तर इथे दोन बारीक म्हणजे छोटे असे माझ्याकडे टमाटर होते, तर त्यामुळे इथे मी दोन टमाटर टाकले। तर आज मी गवारची भाजी बनवत आहे कारण गवारचे शेंगा होत्या माझ्याकडे, तर त्या तोडून घेतल्या, वॉश केल्या आणि कुकर पण झालेला आहे। वरण भात मला इवांशीसाठी म्हणून वरण डेली ठेवावंच लागते, तर म्हणून मग आज कुकरमध्ये भात पण ठेवून दिला आणि वरण पण म्हणजे लवकर होऊन जाते म्हणून। त्या भातामध्ये आधीच मी मीठ टाकलं होतं आणि वरणमध्ये पण मीठ, हळद आणि तूप टाकलेलं। तर आता वरण जे आहे त्याला पण तडका देऊन देते म्हणजे मग मी बेबीला जेवण चारू शकते। बेबी सकाळी उठली की तिला ना भूक लागलेली असते, तर तिला काही ना काही पाहिजे असते खायसाठी, तर तिला तसं दूध वगैरे दिलं होतं। पण वरण भातने कसं ना छान तिचं पोट भरून जाते। एकदा छान तिचं जेवण झालं की मग मला कसं माझे कामं करायसाठी मी फ्री होऊन जाते। तर इकडे भाजीमध्ये जे टमाटर टाकले होते ते पण सॉफ्ट झाले असतील। एक साईडने मी शेंगदाणे ठेवले आहेत थोडे रोस्ट करायसाठी, कारण मी याची जी गवारची भाजी बनवते ना त्यामध्ये शेंगदाणे पण ॲड करते आणि याच्याने ना भाजी खूप छान टेस्टी वाटते। माझी आई पण सेम अशाच प्रकारे करते, तर तिच्याच पद्धतीने मी पण करते। तर त्या यामध्ये मी गवारच्या शेंगा टाकलेल्या आणि छान आता हे मिक्स करून घ्यायचं। गवारच्या शेंगाची भाजी सुकी खूप छान वाटते मला। तेवढं असं ग्रेव्हीवाली मी कधी बनवली नाही, मी सुकी अशातनंच बनवते। आणि जेव्हा पण शेंगाची भाजी बनवते तेव्हा एकतर मी वरण बनवते नाहीतर मग कढी बनवते। तर आता वरणाला तडका देत आहे, तर इथे 2 चम्मच तूप टाकलेलं, थोडीशी राई टाकलेली, थोडं जिरं टाकलेलं आहे, त्यानंतर लसूण टाकलेलं आणि इथे गोड लिंबाचा पाला जे की कढीपत्ता म्हणतात ते टाकलेलं। आणि आता यामध्ये वरण टाकत आहे आणि मला असे ना तडक्याची जी वरण असते ना तडका देऊन बनवलेलं ते खूप जास्त आवडते। आणि थोडं यामध्ये पाणी टाकलं कारण खूप जास्त गाढी वरण झालेलं होतं, तर त्याच्यामुळे थोडं पाणी आणि मीठ टाकलेलं। तर इथे माझं वरण पण झालेलं आहे। भाजलेले शेंगदाणे थंड झालेले आहे, तर आता याला पण बारीक करून घेते। तर शेंगदाण्यासोबतच मी इथे नारळ असते ना ड्रायवाला नारळ, ते पण इथे ॲड करेल। तर माझ्याकडे नारळाचा पावडरच आहे बुरा, तर तो 1 मोठा चम्मच इथे घेतलेला आहे। आणि आता याला बारीक करून घ्यायचं, तर एकदम खूप जास्त बारीक नाही पाहिजे, असं थोडं ना जाडसर पाहिजे, म्हणजे खाताना जेव्हा हे शेंगदाणे वगैरे दाताला लागतात ना खाताना तेव्हा खूप छान वाटते। तर आता भाजीमध्ये मी जे आपण वाटण केलं आहे ते वाटण टाकून घेते, आणि त्या वाटणामध्ये तीळ पण टाकलं ना तरी खूप छान वाटते। तर आता तीळ वगैरे मी नाही टाकले यामध्ये, फक्त शेंगदाणे आणि ड्राय नारळ टाकलेलं। आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं। थोडे शेंगा बरोबर पकलेल्या नाही आहेत, तर त्याच्यामुळे छान पकावा म्हणून थोडं मी याच्यामध्ये पाणी ॲड करेल, म्हणजे चांगली शेंगा पकून जाईल। तर कसं ना प्रत्येकाच्या शेंगा बनवण्याच्या भाजी बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात, तर प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने भाजी बनवतात। आणि गवारच्या शेंगा मी बऱ्याच जणांना पाहिलं खूप वेगवेगळ्या प्रकारे बनवतात, तर मी अशा पद्धतीने बनवते। इथे इवांशी आपली बसून टी व्ही बघत आहे, तर आता चपात्या बनवून घेते। तर आज काही मी नाश्ता वगैरे काही बनवलेला नव्हता, डायरेक्ट स्वयंपाकच करायसाठी बसली। ईशींनी फक्त ओट्स खाल्ले आणि इवांशीला मिल्क दिलेलं होतं आणि थोडे तिने असंच म्हणजे शंकरपाळे थोडे खाल्ले, तर म्हणून मग मी थोडे लवकरच स्वयंपाक करायसाठी बसली कारण मग स्वयंपाक करता करता वेळच होऊन जाते त्याच्यामुळे।
तर अशा प्रकारे मी त्रिकोणी चपाती बनवत आहे। म्हणजे ही कशी ना थोडी सॉफ्ट पण राहते, वरून थोडंसं तूप वगैरे लावलं असलं तर हे नरम राहते। आणि बेबीला कसं कधी पण भूक लागली तर मग भात वगैरे नसला तर मग तिला कधी कधी ना मी चपाती पण चारून देते वरणामध्ये छान मोडून, तर ती वरणसोबत चपाती पण खाऊन घेते। तर अशातनंच मग मी बनवते, त्याच्यामुळे हे चपाती ना खूप सॉफ्ट राहते। आणि आता ह्या चपातीला वरून तूप लावलेलं, तर दोन्ही साईडने छान तूप लावून भाजून घेणार आहे। तर अशाच बाकीच्या पण चपात्या बनवून घेते आणि मिस्टरांना जेवण देऊन देते, कारण त्यांना लागली आहे भूक। तर चपाती माझी झालेली आहे, म्हणजे पूर्ण तर नाही बनवून झाला, पण मिस्टरांचं जेवण होईल इतकं बनवले आहे तर त्यांना देऊन देते मी जेवण। आणि नंतर मी बाकीच्या बनवत बसेल, इशिनला पण जेवण देऊन देते, म्हणजे यांचं जेवण झालं की मी नंतर आरामात जेवण करून घेईल। तर यांचं जेवण झालेलं आणि वांशी इकडे खेळत आहे, तर ती ना खिलोण्यासोबत खेळत नाही, ती घरचे भांडे वांगे कांदे आलू या वस्तूसोबतच खेळते, हेच तिचे ना खिलोणे आहेत। आणि तिच्यासाठी जे खिलोणे आणले आहे ना ते बिलकुल ते खेळत नाही, तसेच पडलेले राहते। तर सर्वांचं जेवण झालं, आता मी माझ्यासाठी सलाद बनवत आहे। तर इथे काकडी घेतलेली आणि ह्यामध्ये थोडं अर्धा ॲपल कट करून टाकते, म्हणजे सलादनं खायला खूप छान वाटते। आणि असं सिम्पलचं सलाद आहे पण छान काहीतरी आपण थोडं वेगवेगळ्या प्रकारे बनवलं ना तर चांगलं वाटतं, म्हणून मग मी यामध्ये थोडंसं ॲपल कट करून टाकलेलं आहे आणि वरून थोडंसं मीठ टाकेल आणि तिखट। तर झटपट असं सलाद तयार झालेलं आहे आणि हे सलादनं खायला खूप छान वाटते, कारण इथे ॲपल आहे तर ॲपलचा गोडवा आणि काकडी याच्यामुळे ना हे खायला खूप छान वाटते। आणि सिम्पल आहे, झटपट पण होते, नुसतं मला असं काकडी कट करून खायला तेवढं आवडत नाही, पण असं आपण काही मिक्स करून बनवतो ना तर ते सलाद मला खूप जास्त आवडते। तर आता मी पण जेवण करून घेते, कारण बराच वेळ होऊन गेलेला, स्वयंपाक तर झाला होता, यांचं जेवण होऊन बराच वेळ झाला आणि मी म्हणजे मला ना भूक नव्हती लागली तर त्याच्यामुळे मग मी थांबली होती। तर साधं सिम्पल असं आजचं लंच आहे, तर या तुम्ही पण जेवण करायसाठी। आणि ही गवारची भाजी ना मला खूप जास्त आवडतं, अशा पद्धतीने बनवलेली कधीतरी ट्राय कराल तुम्ही, अशातनं भाजी खूप छान वाटते। तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया फ्रेंड्स, तोपर्यंत बाय बाय।